ए पण मी तुला एक सांगते हा, तू त्या प्रणयला सोडायचं नाहीस, त्याला पकडून ठेव, लग्न कर नाहीतर सगळीच मज्जा। हे बघ, लग्नाच्या आधी मला काही गोष्टी पूर्ण करायच्या। का? मी लग्नानंतर तुला बांधून ठेवणार आहे का? मला माहितीये तुला अनेक गोष्टी करायच्या आहेत, मलाही माझ्या डान्स थेरपीचा PhD करायचा आहे, पण लग्न म्हणजे मी विकी अडथळा मानत नाही। मला वाटतं की लग्न म्हणजे एकमेकांबरोबर आणखी खंबीरपणे उभं राहणं। टेंटेशनला फक्त 10 दिवस राहिलेत। यस मॅम। दिस टाइम नोबडी स्क्रूज अप। ओके, लाइफ इज अबाउट फोकस पीपल, सो फोकस। यस मॅम। डबल क्रॉस चेक करा, व्यवस्थित सगळं नीट ह्या वेळेला व्हायला पाहिजे। फाईन। यस मॅम। गुड। थँक्यू मॅम। थँक्यू मॅम। थँक्यू मॅम। ते जाऊ दे विकी, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, प्लीज। सुमतीला बघितलंस का? वॉचमन म्हणाला रात्रभर काम करत होत्या, पण मी आले तेव्हा नव्हत्या। येडी आहे गे सर। गुड मॉर्निंग। काय खरं काय खोटं काय कळतच नाही। कालची मॅच जिंकली, कबरे पैसे तयार ठेव। लंचच्या आधी भेटलास तर गोळ्या गेली ना तुला। काय रे? काय सकाळपासूनच आज कडकड आरती का? अरे गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। ओके ब्रदर, आता मी काय म्हणत होतो तुम्हाला, गुड मॉर्निंग कबरे, चला चहा घेऊया। चहा घ्या ना, मला बरोबर 20 सुद्धा लागेल। तुम्ही चहा ठेवा, मी आलोच। ठीक आहे ठीक आहे। ओके या तुम्ही। अरे सुमतीला शोधा, लाईफ अँड डेथ सिच्युएशन। मला शोधायला लागेल, इकडे गेलं तर चहा घ्यायला लागेल। काय तू माझ्याकडे बरीच वर्ष काम करतोयस ना, मग नव्याने ओळख झाल्यासारखं काय असतोय? सर तर मॅडम बघा ना। गुड मॉर्निंग सर। हा मग तर मग सोफा घ्यायला आला ना? माझ्याकडे सोफा आहे, मला बाई हवी आहे। मग दुकान तर सोफ्याचा। ओ घाटे, ओ घाटे। काय झालं? घाटे म्हणू नकोस। काय बुद्धी घाण टाकली काय? घाटे, अरे 10 ची मीटिंग प्रिपोन झाली आहे, 10 मिनिटात सुरू होती, चल लवकर। माय गुडनेस, काय झालं? अरे सोफा बघायला आले ते। अख्खा दुकान तुला घेऊन घेतो, चल 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 उठ लवकर चल। हा फर्निचरचं दुकान टाकायचं म्हणते, सापडली सापडली। काय 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 चाललंय काय? लक्ष कुठे तुमचं? आता फक्त बघायला आलो त्या। ते प्रेझेंटेशन महत्वाचं आहे, बी केअरफुल। ओके येस ऑफकोर्स। The Grand Horizon will include shopping, residential, office and entertainment areas, and on completion will be one of the largest shopping malls in Asia with up to 80,000 people flowing through its doors daily. Life is about great vision, folks. Therefore, I welcome you all to see and experience the Grand Horizon. Good. Thanks. सुमती चल लगेच बजेट। नॉट नाउ, नॉट नाउ, शी इज टायर्ड। ओके
अमित खूप दिवसाचं पेंडिंग पडलंय. अमित आय एम फायनान्स ओके प्लीज बी पोलाइट विथ मी. तुझं फायनान्स गेलं का? उद्या सकाळी 10 ओके. एल्स महिनाभराचं ड्रिंक्स ऑन यू. हा फाईन फाईन ओके सी यू मिस्टर कबरे. हा माणूस डोक्यात जातो. हा तू घेणार काय थोडी कॉफी? काय रे व्हॉट नेक्स्ट? पुढच्या 10 मिनिटात तू घरी गेली नाहीस ना तर खाली स्टोर आहे ना जिथे तू झोपली होतीस तिथे जॉब घ्यायला लागेल तुला. ओके नुसतं ओके नाही उठायचं आणि घरी जायचं. आता घाटे? डोंट कॉल मी घाटे बट इट्स नॉट ऑर्डर घाटे. ओके चल उद्या सकाळी भेटू. शुअर या मॅम. मॅम श्रीप्रिया एक मिनिट एक मिनिट. हे बघ आता तिला घरी जाऊ दे ओके. सॉरी सर. मॅम तुमच्या आईचा फोन आला होता. ओके थँक्स. या ओके बरं एक मिनिट. विकीला किती वाजता भेटणार आहेस? मला घरी जाऊ दे कबरे. खरंच झोपेची गरज आहे. पैर में काटा चुभता है आंखों में अश्रु धारा दे सिर पर डंडा मालम ते बंद करा दी हाथ उभरू जा. मॅडम आता आपल्या उमरला हेच ऐकायला पाहिजे. आपल्या उमरला मी काय म्हातारी झालीये? आयुष्य म्हणजे फाईट असते माहितीये आणि हे असलं ऐकून म्हातार पण जास्त लवकर येत. सॉरी मॅडम. बालम ही गाडी तुझी आहे का माझी? तुमची मॅडम. मग मला बरं वाटेल असं वातावरण या गाडीत राहिलं तर काय बिघडेल? ओके मॅडम शुक्रवारी संध्याकाळी येणार नाही म्हणतोय मी. का? अहो माझ्या आवडत्या हिरोचा पिक्चर येतोय. फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला जाणार आहे. कोण हिरो? तुम्हाला नसणार माहिती. का? मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं की प्रियांका चोपडाचा पिक्चर येतोय. तुम्ही म्हटलं ती पॉलिटिक्स सोडून सिनेमामध्ये कधी आली. अहो प्रियांका चोपडा वेगळी. बालम तुझं तोंड बंद कर. एसी बंद कर. खिडक्या उघड. मोकळा श्वास घेऊ दे मला. ठीक आहे. अंजू बालम गाडी थांबा. ओके किती वर्षांनी? 22 आय थिंक 12वी नंतर आजच भेटतोय. आय नो. एक मिनिट हा. हॅलो. अरे हो 10 पर्यंत पोचते. बाय. घाईत आहेस का? मी पण निघते. याला ना खूप भूक लागली आहे. हाय. हाय. नाव काय तुझं? आदित्य राजन देशमुख. आणि तुझं? सुमती कमलाकर घाटे. आई भूक लागली. चल घरी. फोन कर. हो नक्की. भेटायचंय बोलायचंय. या बाय. बाय बाय बाय. सी या. महिला कोण थी? पहिल्यांदाच बघितलं. कॉलेज मध्ये सगळ्यात जवळची मैत्रीण अंजली देव. प्रेझेंटेशनची डेट 2 पुढे ढकलली. विकी तुला माहितीये किती मोठं प्रोजेक्ट आहे ते. इट्स नॉट अ जोक. तुझ्या बॉसला वाटतं पहिलीतला ड्रॉइंग काढायचं इतकं सोपं आहे ते. मला नाही वाटत ते शक्य होईल. सी माझा बॉस डिसिजन्स घेऊन मोकळा होतो आणि हे प्रोजेक्ट त्याच्यासाठी नाहीये तुझ्यासाठी आहे माझ्यासाठी आहे. सुमती एकदा का हे प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं ना की मग मागे वळून अजिबात बघायचं नाही. बघायचं ते सगळ्यांच्या पुढे. सगळ्यांच्या पुढे गेलं ना की बरोबर कोणीच नसतं. यू आर अलोन. ओ कम ऑन. आयुष्य पणाला लागलंय. मला नाही वाटत आणखीन पोस्टपोन करता येईल. अगं शेवटची मीटिंग होऊन 11 महिने झालेत. विकी दिस वर्क इज गोइंग टू टेक टाइम. तुला माहितीये मला माहितीये. उगाच माझ्या मागे भुणभुण करू नकोस. Oh my god. Hi Sumati. अरे कशी आहेस? बरी आहे. बस ना. नको मला कंपनी आहे. ओके. हाय विकी. शाश्वती मी. इट्स ओके नंतर. यू गाइज कॅरी ऑन. सो सॉरी स्टक इन ट्रॅफिक. बघितलंस मला हिचं हेच आवडत. दिस इज पॉझिटिव्हनेस. इतका वैताग येतो आय स्वेअर.
माझी तक्रार करतोय ना. बट सुमती, इट्स बीन 8 डेज, आम्ही एकदाही भेटलो नाही, बोललो नाही. दीदी एक मिनिट. अगं त्याच्याकडे 2-2 मोबाईल फोन्स आहेत, पण माझ्याशी बोलायला त्याच्याकडे बिलकुल वेळ नाही. इट्स ओके, असून दे. काय म्हणत होती? आईस्क्रीम खाणार आहेस? गार गार. हॅलो. हॅलो, प्रणय बोलतोय. प्रणय, काय झालं सुमती? इज एव्हरीथिंग ओके? हॅलो, काय झालं सुमती? हॅलो, माहित नाही. ओ घाटे बाई, घाटे नको म्हणू. पण ऐक ना, नाही तू येऊच नकोस. तू ऑस्ट्रेलियाला जा, न्यूयॉर्क टाइम्स साठी लिही, जर्मनीला जा, काय वाटेल ते कर. अगं ऐक तरी खरं. तू ऐक म्हणालास ना की मला समजतं. ठरलेला प्लॅन कॅन्सल तरी झालाय किंवा पोस्टपोन तरी झालाय, हो ना? किती दिवस, महिने की वर्ष? महिने. प्रणय बास, मी तिकडे येते. प्रणय, प्रणय, काम, ऑफिस, बजेट, मीटिंग्स, प्रोजेक्ट्स, फक्त काम चालू आहे. कामाशिवाय कोणाला माझी आठवणही होत नाही. गेल्या 15 दिवसात आन्सरिंग वर कोणाचा मेसेज नाही, कामाशिवाय कोणाचा फोन नाही. प्रणय, गेले काही दिवस मला सतत वाटतंय की काहीतरी निसटून जाते, काहीतरी राहून जाते. काम करायला 24 तास पुरत नाही, पण एक क्षण स्वस्थ बसावा म्हणलं तर सहनही होत नाही. नुसती घरघर भिंगरीसारखी, डोकं घट्ट बांधून ठेवल्यासारखा सतत ताण. वेगात धावतोय खरं, पण का माहित नाही, कुठे माहित नाही. आणि प्रणय, हॅलो हॅलो प्रणय, हॅलो प्रणय. काय बघतोयस? काही नाही, आपला असा छान पैकी अस्वस्थ जीव. नपरे, कोणाला फोन करायचं ते ठरव, नाही तर आपला दिवसभर उगाच.
अमित, मला सकाळपासून सतत काहीतरी वाटतंय की मी विसरतेय आणि काय तेच आठवत नाहीये. मी काय म्हणतो आपण पिक्चर बघायला जाऊया, रोमॅन्टिक. बालमला घेऊन जा. मला प्रॉब्लेम नाहीये पण लोक काय म्हणतील. तुला काही काम नाहीये का दुसरं? खरं सांगू आज काहीच काम करायचं नाही, डे आहे माझा. आणि माझा काहीतरी फुकतोय डे. आपण पेनिन्सुला जेवाय जाऊया, फर्स्ट क्लास. जस्ट अ सेक. हॅलो. हा अंजा बोल. अगं तू येणार होतीस ना आज? माय गॉड, आजचं ठरलं होतं ते का? अगं हे बघ, तू तू तिथेच थांब, मी येते. हे बघ एक मिनिट, तू खूप बिझी असेल तर राहू दे ना, आज आपण नंतर भेटूया. अंजा प्लीज, मी 10 मिनिटात पोहोचते, तिथेच थांब. अगं नाही खरंच नाही, राहू दे आदित्य पण खूप कंटाळलाय, प्लीज. अंजा मी निघाले, इट्स माय ऑर्डर, ओके? प्लीज थांब तिथेच. ओके ओके ओके, लवकर या, बाय बाय. अमित, खूप जुनी मैत्रीण, खूप वर्षांनी भेटले रे. पुन्हा हरवता कामा नये. पुन्हा कधीतरी. बाय. पण मी काय म्हणतो, फिल्मला आणि जेवायला मी श्रीप्रियाला घेऊन जाऊ काय? ती निनाद बरोबर गेलीये, ही इज मोर फिट. ही ढेरी आणि डबल चिन्ह तर कमी करायला पाहिजे ना. Happy birthday dear Riya, happy birthday to you. आई काय झालं, जोक झाला? हो खूप मोठा केक आणलाय. अरे बापरे एवढा, थँक्यू. आणि मावशीला नंतर, बाय. अरे आदित्य, आदित्य कुठली ते बर्थडे पार्टी चालली तिकडे गेलाय. या सगळ्याची सुद्धा ना सवय होऊन जाते. आणि मग ना गोम गोम करून मी ओरडले आणि डायरेक्ट टिपावर जाऊन बसले. आदित्य डायरेक्ट बेडवर आणि मी वॉचमन करून इतके जोरात ओरडले ना, पण तो येईच ना. मग मी काय केलं, टणाटण उड्या मारत खिडकीपाशी गेले आणि वॉचमनला हाका मारल्या, पण तरी तो येईना. मग तिथे ना रस्त्यावर एक ठेलेवाला उभा होता, त्याला मी बोलवून घेतो. बापरे, मग त्याला काही कळे ना की ही बाई अशी खिडकीत उभी राहून ओरडते कशाला म्हणून. आणि तो खूप मोठ्या आशेनं आला आणि मी त्याला सांगितलं, वो कनाडा में गोम है. तुला माहितीये त्याला कळेस ना की गोम म्हणजे काय ते. त्याने तिथे बघितलं आणि तो म्हणाला, अरे बहनजी इथं कान कचोरी आहे. मी आणि आदित्य दोघेही बेडवरच होतो आणि मी तुला त्याला सांगत होते की वो कोनाडे में ना झाडू है, उसको लेके ये करो वो करो. आणि शेवटी त्यांनी त्या कान खजुऱ्याला मारलं. बाप रे, बास बास, आज किती दिवसांनी हसले, पोट दुखायला लागलं आता. तर अशी होती मज्जा. E is equal to MC square. न्यूटन च्या फर्स्ट लॉ ची मज्जा. ए आपले ते पैसर होते ना, त्यांच्या मुलीचं नाव काय होतं ग? उर्मिला. नाही नाही, प्रमिला. प्रमिला. ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेली ना, तर पैसर म्हणतात कसे दुसऱ्या दिवशी. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आज एक मज्जा झाली. आमची लेख चिठ्ठी ठेवून बॉयफ्रेंड बरोबर पळून गेली. सगळीच मज्जा. अंजू तुम्ही, मला कधी कधी वाटत की आपण खूप हसतोय, खूप आनंदात आहोत, म्हणजे पुढे जाऊन एखादी अत्यंत वाईट घटना घडणार आहे. तुला तो अश्पाक आठवतोय? अश्पाक तो नेहमी म्हणायचा, आपल्या मनातले प्लॅन्स बोलून दाखवू नका. नियती खदा खदा हसते. अंजू, माझं आणि राजांचं लग्न झालं तेव्हा मी असंच जगाला ओरडून सांगितलं होतं. खूप आनंदात होते मी. आमचं लग्न झालं, आम्ही हनीमूनला गेलो. परत आल्यानंतर तो एकदम विचित्र वागायला लागला. तो मनोरुग्ण होता हे माझ्या सासरच्याने सांगितलंच नव्हतं मला. मग त्याची ट्रीटमेंट वगैरे
चालू होती. औषधं घेतले की तो ग्लानीत असायचा किंवा यायची. जोपर्यंत औषधांचा इफेक्ट होता तोपर्यंत तो ठीक असायचा, मायाळू, प्रेमळ. एकदा इफेक्ट गेला की मग काय, हे लगेच प्रेग्नंट राहिले, मग डिलिव्हरी, आदित्य झाला. आदित्याचं सगळं करायचं. 2-3 वर्ष खूप केलं मी. घरात सतत ताण असायचा. माझ्या सासूबाई तर एकदम ना. मी म्हंटल त्यांना आता बस झालं, मी आणि माझा मुलगा राहू कसेही. आम्ही आदित्याला बाबाची आठवण नाही येत. येते ना, तो तर त्याचा एकदम लाडका. दोघं अजून भेटतात. राजन ठीक असला ना की बाबा एकदम चांगला माणूस आहे. पण एकदा बिनसलं की मग सगळीच मज्जा. खरंच सगळीच मज्जा. एनिवे तू बोल. ठीक आहे, ठीक चाललंय. आई सॅन होजेला धाकट्या बहिणीकडे असते. मी जाते मध्ये मध्ये. आणि प्रणय. प्रणय रिसर्च अनालिस्ट आहे, इकॉनॉमिस्ट आहे. जगभर फिरत असतो, मला फोन करतो. माझ्यासाठी लग्नाकरता अजून थांबलाय. अंजा सगळं ठीक आहे बघ, पण शांतपणा नाही. सोड, आम्हीच निर्माण केलेली सगळी भूत आहे ती. ए पण मी तुला एक सांगते हा, तू त्या प्रणयला सोडायचं नाहीस, त्याला पकडून ठेव, लग्न कर, नाहीतर सगळीच मज्जा. आई घरी चल ना, खूप कंटाळा आलाय. चल बरं, चल तुम्ही निघूया आता. आज ती बाई सुद्धा येणार नाहीये. केर नाही काढला ना तर पुन्हा एकदा येईल. पुन्हा कान खजुरिया. बिल प्लीज. सुमती आता घरी कधी येते? वेळेचा प्रॉब्लेम नाहीये. पण क्लासेस असतात मुलांना. संध्याकाळ असतात ना क्लासेस. पण आता लवकर चालू. आईला खूप लागलं. मॅडम, त्या सामानाचं काय करू? चला. मावशी, चेन अडकली काढून देशील? तिचे आई वडील, भाऊ बहीण, कोणाचाच पत्ता नाहीये आणि कोणीच फोन उचलत नाहीये. कोण, कुठे, काही माहित नाही. सुमती, मी
तिच्या पर्स मधल्या काही गोष्टी मिळाल्या आहेत. पोलीस शोध घेत आहेत, बघूयात. तो मुलगा कुठे आहे? एक मिनिट, काही ठरताय का? काही का सगळं आमच्या पद्धतीने होऊ देत. इन्स्पेक्टर, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुमची सून, तुमचा नातू, आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. अहो, रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्लांना सुद्धा आपण जीव लावतो. तुम्ही घेऊन जा ना त्याला. ती जेव्हा आमचं घर सोडून गेली ना, तेव्हाच आम्हाला मेली. ए राजन, चल राजन, राजन चल, चल रे चल. ओ बाई, जरा आवाज खाली ठेवा तुमचा. बर, काय ठरलं तुमचं? मावशी, चेन काढून दे ना, शूला लागली. मावशी, चेन काढून दे ना, शूला लागली. मोबाईल बंद काय ठेवलाय आणि घरी काय करतेस? मी मुलगा आहे, आदित्य राजन देशमुख, स्टँडर्ड 2B. रॉंग नंबर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. Anything that will kill me? Amit sir, meeting. Aao gaate. Ale, chal 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 chal. Good morning sir. Namaskar gaate. Gaate mhanu nakos. Aapla mobile band hai. Battery geli. Ratri charge karayachi aste.
असो आता जेव्हा मी घरी फोन केला तेव्हा एका लहान मुलाने फोन उचलला. काहीतरी बोलू नको चल. म्हातारा झालेस आम्ही चुकीचा नंबर लावतोस. गुड मॉर्निंग एव्हरीबडी, सॉरी आय एम लेट. इट्स ओके घाटे. सो गाईज, प्रियेश पे अटेन्शन. कॉन्ग्रॅच्युलेशन्स बिकॉज यू विल बी वर्किंग विथ वन ऑफ द लार्जेस्ट आर्किटेक्चरल प्रोजेक्ट्स इन इंडिया अँड वी नीड टू हिट द नेल ऑन हेड. फोकस. लाईफ इज अबाउट बीइंग फोकस्ड. सो पीपल फोकस. ओ माय गॉड, आदित्य घरीच राहिला. अमित फोन दे. हॅलो हॅलो शाश्वती. अगं मी गडबडीत घरातून निघाले, आदित्य घरातच राहिलाय. हो सॉरी अगं, चुकलं माझं. प्लीज त्याला इथे आणशील का? तू तू कामात नाही आहेस ना? ओके थँक्स थँक्स. हॅलो आदित्य. अरे तू झोपला होतास ना म्हणून तुला उठवलं नाही. हां मी चड्डी कुठली घालू? चड्डी लाल घालू? लाल हिरवी? अरे कुठली पण घाल, पण चड्डी घाल. हां कसे नाही कोण म्हातारा कोण झालंय? ऑफिस आहे. हे सुमती मावशीचं ऑफिस आहे ना? आईपेक्षा पण मोठ आहे. राईट. ए तुला एक गोष्ट सांगू? नको आदित्य, माझा आता मूड नाहीये. आपण बाहेर जाऊया ना. नको म्हणलं ना आदित्य. सो सॉरी शाशा. ए तिचं नाव शाश्वती आहे. ओ ओके शाश्वती. थँक्स त्याला इथे आणल्याबद्दल. आता तो इथे काय करणार आहे मला माहीत नाही, बट आय मॅनेज. एनिवेज तुझा काय प्लॅन आहे? माझा प्लॅन? आज डेडलाईन मीटिंग आहे. गॉड, मी या बाबतीत इतकी कन्फ्युज्ड आहे ना. पण मी खूप क्लिअर आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि जर ती त्या वेळेत झाली नाही तर त्या गोष्टीचं महत्त्व संपतं. हे मी तुला हजार वेळा सांगितलंय सुमती, पण तू या बाबतीत विकीचीच पहिणे. अगं हो, मी पण खूप विचार करते त्या बाबतीत. माझ्याही पण खूप विचार करायची. बाय आदित्य. बाय. ऑल द बेस्ट. बाय बाय. सी यू. टेक केअर. बाय. बाय बाय. चल बाय बाय. चल 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 चल. टेक केअर. टेक केअर. चल. हॅलो विकी, यू रीच? या मी येते 15 मिनिटात. कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का तुला? चल 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 चल. पंजा पंजा. हा हा. 1 2 3 स्टार्ट म्हणल्यावर. ओके 1 2 3 स्टार्ट. आय लव यू, यू लव मी, बट इज इट इनफ? आता आपण किती सवयीने बोलतो पण प्रत्येक नात्याचं कमिटमेंटचं प्रोग्रेशन नको. नातं इव्हॉल्व नाही झालं ना की ते हळूहळू संपतं आणि मला फार भीती वाटते. म्हणजे लग्न ते केलं की झालं, संपलं? लग्न केलं की गोष्टी संपत नाहीत विकी, त्या सुरू होतात. आयुष्याला एक दिशा मिळते, प्रायोरिटीज ठरतात, फॅमिली कुटुंब सुरू होतं आणि त्याच्यासाठीच आपण जगतो विकी. फक्त कामासाठी नाही, फक्त कामासाठी जी निर्माण होतात ती मशीन्स. लिसन शाश्वती, मशीन सांगत किंवा समजून घेत नाहीत, ती फक्त चिरडून मोकळी होतात. अंडरस्टँड? माझ्याकडे धमक आहे, कपॅसिटी आहे, पुढे कसं जायचं ते मला माहिती आहे आणि रस्ता मोकळा आहे. मी फक्त तुला थोडं थांबायला सांगितलं आणि पुढे निघून गेलो. त्यात कुठे बिघडलं? पुढे म्हणजे कुठपर्यंत विकी? इतकं पुढे की मागून येणाऱ्याचा श्वास संपून जावा.
ओके शाश्वती, माझं हे प्रोजेक्ट संपलं की मग निर्णय घेऊ. आपण गेली 5 वर्ष हेच करतोय. हे प्रोजेक्ट संपलं की ते संपलं की आणखी काही. विकी पूर्ण शहर उभं राहिलंय पण आपलं घर नाही. हे बघ, लग्नाच्या आधी मला काही गोष्टी पूर्ण करायच्या. का? मी लग्नानंतर तुला बांधून ठेवणार आहे का? मला माहितीये तुला अनेक गोष्टी करायच्या. मलाही माझ्या डान्स थेरपीचा PhD करायचा आहे. पण लग्न म्हणजे मी विकी अडथळा मानत नाही. मला वाटतं की लग्न म्हणजे एकमेकांबरोबर आणखी खंबीरपणे उभं राहणं, एकत्र वाटचाल करणं. विकी, तू करोडो रुपयांच्या दगडधोंड्यांची जबाबदारी घेशील, पण ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या माणसाचं मन जपण्याची नाही घेणार. प्रोजेक्टच्या डेडलाईन्स पाळशील पण नात्यांच्या नाही. पण एवढं सोपं नाहीये ते. लग्नानंतर जास्तीत जास्त सुख देता यावं, गोष्टी पूर्णपणे एन्जॉय करता याव्यात याची पूर्वतयारी असते आणि ज्याच्यासाठी वेळ लागतो. तुला वेळ हवाय? ठीक आहे, पुढच्या महिन्याची 15 तारीख तू मला तुझा निर्णय सांग, नाहीतर मी माझ्या वाटेने जाईन आणि तू तुझ्या. बाय शाश्वती. लिसन, एक मिनिट शाशा. सोमवारपासून नक्की शाळेला जायचं. कळलं? कळलं का? आदित्य उठ, उठ. काय मी रिशन कडे जाऊ? कोण रिशन? त्याच्याकडे डायनासोरचा पिक्चर आहे. कुठे राहतो तो? जंगलात. डायनासोर नाही रिशन. आधी जाऊ का सांग. कुठे राहतो तो? त्या समोरच्या कॉलनीत. हे बघ, आपला कॉम्प्लेक्स सोडून कुठेही जायचं नाही, कळलं? पण जातो ना ग. नाही, नो मीन्स नो. ठीक आहे, नाही जात, इथेच खेळतो. मावशी, सुमावशी, ओरडलास तर बघ. वर वर येऊन सांग. मला ऐकू येत नाहीये. वर ये, दार उघडा आहे. ये आदित्य. दूध हवंय. दूध? दूध मलाही हवंय. सकाळपासून ओरडून ओरडून घसा
दुखतोय माझा पण नंतर हां। आता ऐक, अचानक आलेल्या परिस्थितीमुळे आपण दोघं आत्ता आत्ताच एकत्र राहायला लागलोय। आय हॅव ॲक्सेप्टेड इट, पण मी एक खूप बिझी काम करणारी स्त्री आहे। तू ही स्त्री आहेस? फोकस यंग मॅन, फोकस। ओके, तर मी खूप बिझी असते, त्यामुळे सारखं सारखं तुझ्याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही। म्हणून मी एक शेड्यूल तयार केलंय, यु नो, टाइम टेबल। ते जर तू आणि मी दोघांनी एकत्र पाळलं व्यवस्थित, तर आपण आनंदात राहू शकतो। नंतर ऐक, आता तू रोज सकाळी 6:45 पावणे 7 उठायचंस। हा, मला खरं म्हणजे लवकर उठायची सवय नाही आहे, पण मी ती लावून घेणार आहे। वन हॅज टू चेंज, लाईफ इज अबाउट चेंजेस। ओके, माझं आवरून झालं की मी तुला उठवीन। हा, तासाभरात तू तुझं आवरायचंस। बालम आलेला असेल तो तुला शाळेत सोडेल, शाळा सुटली की नंतर पाळणा घरात जायचंस, आणि संध्याकाळी येताना मी तुला घरी घेऊन येईन। हा, ऐक आदित्य, हे बघ, आता मी इथे लिहिल्याप्रमाणे सोमवारी तुला ब्रेकफास्टला म्युसली किंवा कॉर्नफ्लेक्स। मला खिचडी हवी। काय चाललंय? काय सुमाऊ, उठ। नो निनाद, 30 लाख सगळं फिक्स झालंय माहितीये। सुमाऊ उठ। काय झालं, कुठे चाललायस? स्कूल, उठ, उशीर होतोय। आणि बालम? नाही आला आज, फक्त 10 मिनिटं राहिलेत मावशी, उठ। चला चला चल। हा अमित, बोल। कधी? ग्रेट, गुड डे। या, ¡Gracias!
असं रात्रभर चाललं होतं. तुम्ही यायच्या आधी झोपला. मग ग्रँड होरायझनचं प्रेझेंटेशन कधी आहे? सोमवारी 10:30. हाउ इज द प्रिपरेशन? झालं आहे बऱ्यापैकी. प्रेझेंटेशनची तयारी चालू आहे. मेलो ह्या प्रोजेक्ट पाहिजे. असला प्रोजेक्ट करण्यापेक्षा 50 छोटे छोटे केलेले परवडतील मला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे सुमती. या आशिया खंडात जितके लोक राहतात ना, त्या सगळ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. द बिगेस्ट थिंग इन एशिया, आय स्वेअर. ऍक्च्युअली झालं की ब्रेक घेणार आहे 1 वर्षाचा. आणि त्यात हे सगळे राडे. 22 वर्षांनी नेमकी तुला तेव्हाच भेटायची होती ती. प्रणय म्हणतोय बरं झालं भेटलीस, नाहीतर आदित्यचं काय झालं असत? सुमती, मला वाटतं तू त्याला चाइल्ड सायकोलॉजिस्ट कडे घेऊन जायला पाहिजेस. शी हॅज ऑलरेडी डन दॅट. सुमती येते. कधी? मला माहित नव्हतं. काय म्हणणं त्यांचं? त्याला शॉक बसलाय. ही इज कन्फ्युज्ड. त्याला माया दिली पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. जो माझ्याकडे अजिबात नाही. काय गंमत आहे नाही? दगड विटांच्या भिंती आणि बिल्डिंग्स बांधायला आपल्याकडे वेळ आहे, माणूस घडवायला नाही. सुमती, यू डूइंग व्हॉट एव्हर यू कॅन. अगं पण तेवढं पुरेसं नाहीये. हे बघ, सोमवारचं प्रेझेंटेशन झालं की सुट्टी घे तू. काय होणार आहे प्रेझेंटेशनचं? ओ घाटे विकी. अगं बॉस सुद्धा प्रेझेंटेशन साठी थांबला आहे. प्रेझेंटेशन झालं की लगेच रात्रीचं फ्लाईट आहे त्याचं, त्याचं आणि त्याच्या फॅमिलीचं, 1 महिना युरोप. बस काय झालं? ठरलं. आदित्याला एखाद्या छानसं बोर्डिंग स्कूल बघणार, तिथे त्याची नीट काळजी घेतील. मी सुद्धा माझे प्रोजेक्ट्स प्रेझेंटेशन त्याच्यावर काम करत राहणार, आदित्याकडेही लक्ष ठेवणार. म्हणजे सगळं काही सुफळ संपूर्ण. द प्लॅन इज डन. परफेक्ट प्लॅनिंग. ओ माय गॉड. अरे काय हे म्हणजे ना काय परफेक्ट प्लॅनिंग. गबस. काय आहे? मॅडम, आपके कुंडली में गडबड है. का? अहो शनी असेल शनी, फार त्रास देतो तो. तुम्ही उपाय करून घ्यायला पाहिजे. तुला हजार वेळा सांगितलं, हे असलं घेत जाऊ नकोस, मला नाही आवडत. मॅडम, ज्याच्या त्याचा विश्वासाचा प्रश्न आहे. तुझं डोकं फिरलंय का? ते तिथे लावायचं नाही म्हणजे नाही. अहो मॅडम, असं काय करताय तुम्ही? हे बघ, ही गाडी तुझी आहे का माझी? अहो तुमचीच आहे. तुला सांगितलं ना, ते तिथे लावायचं नाही. हॅलो. काय नाही रे, या लोकांनी पिडलंय मला. गाडीत बालम, फोनवर तू, ऑफिसमध्ये अमित आणि घरी आदित्य. हो, काल बोललो मी त्याच्याशी. त्याला सांगितलं मस्त शाळा शोधली आहे तुझ्यासाठी, जाशील का? सुमावला सोडून जाणार नाही म्हणाला. अरे किती वेळा त्याला सांगितलं, सुमती म्हण नाहीतर मावशी म्हण, पण हे असलं काहीतरी विचित्र म्हणत असतो. इट साउंड्स क्यूट. ग्रँड होरायझन मस्त जोरात चाललंय प्रोजेक्ट. सोमवारी प्रेझेंटेशन आहे. एकदम दमछाप होती सगळ्यांची. तो प्रोजेक्ट नाही, राक्षस आहे राक्षस. कधी येतोयस? व्हेरी सून डार्लिंग, वेट फॉर द सरप्राईज. ए आता सरप्राईजेस देऊ नकोस, खूप झालेत मला. सुमती, तू ज्या पद्धतीने आदित्यची जबाबदारी घेतलीस आणि उत्तम प्रकारे पार पाडलीस, त्याला तोड नाही. प्राऊड ऑफ यू स्वीटहार्ट. पण तू सुद्धा ना, हे काय केलंस, कशाला घरी आणलंस, असलं काही म्हणाला नाहीस. हॅलो मॅडम, एका वेळी एकाच कौतुक बरं का? ओके. तुझा आवाज ऐकून छान वाटलं. तुझ्या प्रोजेक्ट साठी ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय. आलम त्या मिरच्या कुठे लावल्यात? ऐसी चीजों पर अपना विश्वास चाहिए मॅडम. गुड मॉर्निंग. आदित्य दार लाव, दार लाव आदित्य.
ब्रश कर, फ्रेश हो, हा जा. चहा पाहिजे. आधी ब्रश कर. काय झालंय? हा जा. अमित, तुझ्या फोनमुळे मला जास्त त्रास होतोय. हे बघ, उद्याच्या प्रेझेंटेशनची सगळी तयारी झालेली आहे. सगळं कंट्रोलमध्ये आहे, डोंट वरी. ओके, बाय. आदित्य, चहा हवाय? हवाय. हा, ओके. प्रेझेंटेशनची फाईल डिलीट करून टाकलीस. आता उद्याच्या प्रेझेंटेशनचं मी काय करायचं? इडियट, ओरडू नकोस. गप्पा बस, पहिला गप्पा बस आधी तो. हा, मी मारणार तुला. मारतोय मारतोय मारतोय. मस्ती आली मस्ती आली. हा, मोठ्या माणसांना मारतात आणि हे शिकवलं वाटतं तुला? आता उद्याच्या प्रेझेंटेशनचं मी काय करायचं? इडियट, स्टुपिड. मी रागवी तुला. हो, रागवतोस मला? रागवतोस? चल चल, तुला हॉस्टेललाच ठेवते नालायक. खाल्या प्याला काही मिळणार नाही. घरी कुठे जायचं नाही. किशोर, सुमती बोलतीये. प्रेझेंटेशन पुन्हा करावं लागणार. ऐकून घे, प्रेझेंटेशन पुन्हा करावं लागणार आहे. मी येते तिकडे. आदित्य, 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 आदित्य. घरात नाहीये. नाही, मला माहित नाही. प्लीज, खाली काय करतेस? सुमती, आता आम्ही आलो ना, शांत हो. तो कुठेही लांब जाणार नाही. चल चल सुमती. त्याचे आणखीन कोणी मित्र होते का सुमती? त्याच्या शाळेत जायचं का आपण, किंवा अंजलीच्या घरी? राजनला विचारायचं का? आपण त्याच्या शाळेत जाऊया. आपल्याला माहित नसलेल्या आणखी काही मित्रांचे फोन नंबर मिळू शकतील. अग सुमती, सुमती, आदित्य.
आदित्य उठ बाळा, आदित्य उठ, आदित्य उठ, चल खाली चल, घरी चल, चल चल चल, हो हो रागव रागव, हा चल चल, हो 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 बाबाकडे जाऊया, हा चल चल। सुमती ते राहू देत, आम्ही ते बघून घेतो, तू त्याला घेऊन जा। सुमती चल 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 चल, ओके ओके, नाही नाही नाही, चला चला चला, गुड बॉय, हो जायचं जायचं बाबाकडे जायचं, हा हो चला चला चला, हो हो आधी खाली जाऊया, हा झोप तू, आपण सकाळी नक्की जाऊया, चला हो हो चला, हो हो। केवढासा मुलगा रे तू, उद्या जाऊ आपण सकाळी, गुड बाय, हो 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 झोप आता चल। अच्छा अच्छा, म्हणजे तो हायवेला जाणारा रस्ता तिथून आहे। आणि या इकडच्या बिल्डिंग्स दिसत आहेत त्या तांबड्या आणि निळ्या पट्ट्याच्या, हा तिथून असा एक रस्ता येईल जो सरळ या रस्त्याला जॉईन होणार आहे। आम्ही किती वेळ आहे अजून? सर ती कार पार्किंग मध्ये, हे बाजून 10 मिनिटात आली नाही तर प्रेझेंटेशन होणार नाही। सर ती येते, मी किती कुलकर्ण्यांचा प्रपोज कॉम्प्लेक्स हाच एरिया आहे ना? नाही, या रस्त्याच्या पलीकडे। अमित मी पोहोचतेय 5 मिनिटं। हे बघ आता जर तू पोहोचले नाहीस तर ते निघून जातील। ओके पुढचा 1 महिना ते नाहीयेत, 1 महिना म्हणजे 30 दिवस आपला अख्खा प्रोजेक्ट पुढे जाईल। अमित माझंच कॅल्क्युलेशन मला का सांगतोयस? मी येते, ओके सुमती शांत शांत हो, ओके कम ऑन, 1 2 3 4 5 6, ओके सुमती आता दीर्घश्वास घे, कम ऑन, व्हेरी गुड, अजून एकदा दीर्घश्वास घे सुमती, व्हेरी गुड, या मी आमिना सुमती घाटे तुमचं सर्वांचं स्वागत करते। पिंग पॉंग पिंग पॉंग, आधीच्या गप्पा बस आल्या का? हा लिफ्ट पाशी ठीक आहेत ना? विचारा, शहरातला ट्रॅफिक फार वाईट झालाय। नाही येईल पण 2 मिनिटात येईल। सुमती कुठे आहेस तू? कम ऑन यार, दिस इज नॉट डन। अमित यस सर, पुढच्या महिन्याची 23 तारीख देताना। पण सर विकी 15 तारखेला कन्फर्म करेल। विकी यस सर, फ्लाइट वगैरे वेळेवर आहे का? चेक केलंस का सगळं? सुमती तू ब्रेक घे। आज गुरुवार आहे, उद्यापासून सुट्टीवर जा आणि पुढच्याच्या पुढच्या सोमवारी परत ये। अमित अरे असं कधी झालंय का? आय एम रिअली सॉरी, पण यु नो या अगोदर असं कधी नाही। कसं आहे, गेले काही महिने तू खूप काम करतेस बरोबर आहे, त्यात मुलालाही सांभाळतेस, यू आर ओव्हरवर्कड, त्यामुळे घरी जा, विश्रांती घे, फ्रेश हो आणि परत ये। I can't believe this. You have to. So see you on Monday the 1st, okay? Okay. Tujha mobile. Amit, maje personal numbers pan ahet yat.
हॅलो हॅलो प्रेरणा. ओ हाय, गुड मॉर्निंग सुमती. कसली लकी आहेस ग? कशी आहेस ग? ऐक ना, ए तूच ऐक. हे बघ, मी वीकेंड रिपोर्ट बनवतीये. ओके, मी तुला दुपारी फोन करते. चल बाय. बाय. आवाज लागले. एक मिनिट. हॅलो. हा सुमती. विकी. हा मी मीटिंग मध्ये नंतर बोलतो तुझ्याशी. हॅलो आई. सुमती कशी आहेस ग? अगं सुमती, आता फोन करतेस? मुलं झोपली आहेत ग. काय ग आई? सुमा, तू घरी ऑफिसला नाही गेलीस? मला 10 दिवस सुट्टी आहे. का बरं? असच. तू लोकल ऑफिस मधून काढून टाकलं? त्यांचे काय बिषाद? बिषाद म्हणजे? बिषाद म्हणजे तू आत येणारच का? मी दार लावू? शूज काढ ना. तुझं तू काढ. प्लीज काढ ना. तू काढ. बरं ऐक, माझ्या बॅग मध्ये की नाही एक गंमत आहे. हे बघ, आधी शूज काढ, जेवून घे, कपडे बदल आणि मग नंतर सगळं. काढ ना प्लीज शूज. काय रे? इकडे हो, काढ. बर ऐक ना, माझ्या ड्रॉइंग क्लास मध्ये की नाही एक नवीन मुलगा आलाय, त्याचं नाव शुभंकर आहे. हो चल आता. तो शुभंकर आहे ना, त्याला मी एक जोरात फाईट दिली ना. कर का? अरे मारामारी करायची नाही म्हणून किती वेळा सांगितलं तुला? अगं पण तू माझ्या जागेवर बसला ना, इडियट. हा, डोंट यूज सच वर्ड्स. ए तू पण म्हणतेस ना इडियट आणि स्टुपिड. बर बर चल आता कपडे बदल जा. हे बघ गंमत. कुठली गंमत आहे आता? काय एवढं? अरे सुमा, हे बघ आपल्याकडे गाडी चमित्रा दिली, माझी बाई त्याच्याकडे. हळू बोल आणि जेवायला चल आता. आदित्य फोन दे ना. हा विकी बोल. सुमा मला सायकल आणायची. हा विकी. सुमा सायकल. सुमा सायकल आणायची. आवाज विकी. सुमा सायकल आणायची मला. विकी अरे आगे नूडल्स पाहिजे. नूडल्स. पोळी भाजी खायची. पोळी भाजी नको. नूडल्स पाहिजे. नूडल्स. विकी सुमा नूडल्स. विकी मी तुला नंतर फोन करते. आदित्य मी फोनवर बोलते ना. पण तू आधी माझ्याशी बोलत होतीस ना. जेवायला चल. नको नूडल्स पाहिजे. आधी जेवायचं. नूडल्स. नूडल्स. माझी पद्धत वेगळी आहे. मी टाकू मी टाकू. गॅस पासून लांब लांब. हा हॅलो. अग पाणी प्रेरणा बोल. पाणी मला चहा खातात का? थांब जरा. प्रेरणा आता मी थांब. मी बिझी आहे, तुला नंतर फोन करते. काय रे चुकून फोन टाकला असता त्या पातेल्यात. तू काय दुसरीकडे जॉईन झालीस की काय? दुपारभर बिझी होतीस ते. काय नाही रे, घरात जॉईन झाली. एक बॉस आहे आणि त्याच्याकरता 24 तास काम केलं तरी पुरे पडत नाहीये. बोल काय म्हणतोस? मी एक मिनिट. हा तुला मी 5 मिनिटात फोन करते. येस. आदित्यने श्रीधरला मारला हो, सारखा मारतोय तो. सुमा मी म्हणलं होतं श्रीधरला की तू बालक हो आणि सायकल ढकल. पण मी का माझ्या सायकलचा ड्रायव्हर? श्रीधर गप्प बसले. दोघांची मारामारी झाली हो. बघ इथे लागलं, इथे लागलं आणि इथे पण लागलं. ह्यानेच मारलं मला. मी तुमच्याकडे खेळू? अरे पण तुमचं भांडण झालं होतं ना. सुमा मला नवीन सायकल आणून दे ना. हो कधी? अरे दीन कधी?
आई मला पण नवीन सायकल हवी आहे. मला पण नाही हेला मला पण मला पण आपला हे युनिव्हर्स आहे ना, ते पूर्वी एक मोठा गोळा होता हा, आपला लाडू असतो ना तसा. पण काय झालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे की नाही. बरं जाऊ दे, नाहीतर तुला अंतू बर्वा माहिती आहे का? नाही नाही माहीत. बरं मग हां, तुला एक मस्त गोष्ट सांगते हां. वासुदेव नावाचा एक राजा होता हां, त्याची बायको देवकी. कृष्णाची नको माहिती आहे मला. बरं मग आता तुला हां तुला एक छान गोष्ट सांगते हां, आवडेल. एक इथे खूप मोठं ऑफिस होतं हां, ते काय करायचे, आता आपण सगळीकडे बिल्डिंग्स बघतो ना मोठ्या मोठ्या, त्याचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ते बिल्डिंग्स बांधायचं काम ते ऑफिस घ्यायचे. निनाद सॉरी, जरा तुला रात्री फोन केला, झोपलातस का? हां बरं, जरा बायकोला देना. अरे दे रे. हां नमस्कार, मी सुमती घाटे बोलते आहे, कशा आहात तुम्ही? हो मी पण छान आहे, थँक्यू. एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे, तुमचा मुलगा आहे ना अमित? हां नाही सॉरी निरंजन, हो हो तो 8 वर्षाचा आहे ना? हो हो हो. नाही मला छोटं एवढंच हवं होतं. त्याला कुठल्या गोष्टी सांगता तुम्ही? नाही म्हणजे लहान मुलांच्या गोष्टी असतात त्या, त्या पुस्तकांची नावं सांगाल जरा प्लीज, मला SMS कराल का? हो चालेल चालेल. हां सॉरी हां तुम्हाला त्रास दिला. ओके ओके थँक्यू, गुड नाईट. सुमा पण मला अशीच विसरून गेली होती, हो की नाही ग मावशी? झालो खूप सपसारा, निसटून जात होता क्षण क्षण तो भरारा. अरे आलास, मला वाटलं कॉन्फरन्स रूम्स आणि 5-star हॉटेल मध्ये रमणारी माणसं तुम्ही, मुलांच्या पार्क मध्ये कशाला याल? तुझं आयुष्य तिथेच गेलंय, एक दिवस बाकी देऊन बसली तर काय लागेल, तुम्ही आम्ही करायला लागले काय? या बाकावर बसू शकणार आहेस? ऑफकोर्स आपल्याकडे कुछ नाही आहे आणि कमावलेलं आहे, भाड्याचं नाही आहे. बस आता तू एक काम कर, एक तू स्वतःला उचल किंवा बॅग तरी उचल, म्हणजे मला बसता येईल. आनंदी दिसते आज. घ्यायची का थोडी कॉफी? घ्यायची का थोडी? चल चल. पूजा कशी आहे? पूजा बढिया, काय फिगर मेंटेन केली तिने? अरे मार्केटिंग मध्ये नाही, तुझी बायको ती ठीक आहे काय रे? हां बोल. हां विनिया झोपलास काय? चहा घेतोय बोल. काय नाही,
अरे बोल ना. बरं ऐक, मी आज संध्याकाळी ऑफिसमधनं लवकर निघेन. सगळी बरोबर गप यार. आज खूप महत्वाचा दिवस आहे विकी. आज ऑफिसमध्ये महत्वाचा दिवस आहे. चल चल चल, माझी गडबड आहे, भेटू ऑफिसमध्ये. ओके. तेवढं संपव झालं बस. अरे संपव तेवढं झालं बस. आदित्य तेवढं सुमाऊ नको ना बस. आदित्य मोठा झाल्यावर तू कोण होणार? मी प्लेन चालवणार किंवा स्पेसशिप. आर्किटेक्ट नाही होणार माझ्यासारखा? आर्किटेक्ट म्हणजे काय? आर्किटेक्ट म्हणजे घर कसं असावं, कसं दिसावं, हे जो सांगतो ना तो आर्किटेक्ट. पण आपल्याकडे एक घर आहे ना. आदित्य तुला आपल्या या घरात माझ्या बरोबर आवडत? मज्जा येते तुला? सुमाऊ मी देवाकडे गेलो ना की आईला सांगणार आहे की तू माझे खूप लाड करतेस म्हणून. हॅलो शाशा, हाव आर यू स्वीटहार्ट? मला दिवसभर ऑफिसमध्ये खरंच. जाऊ पल्ल्याला एक हो आयु
आयुष्याला त्या भेटूया, जाऊ कल्याण इथून, हो आयुष्याला त्या भेटूया. हॅलो, हा अहो ते डिटेल्स मी पाठवले. हॅलो, नमस्कार. घाटे बाई उठल्या का? कबरे, आज काय सकाळी सकाळी फोन, काय विशेष? तू आहेस कुठे? अरे तू फोन घरी केलायस ना, मग काय झालं? काय सांगते, तू घरीच आहेस? बर 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 बर, आज सोमवार आहे लक्षात आहे ना, निघतेस ना ऑफिसला? 10 दिवस संपले? ओ गॉड, टाइम फ्लाईज. लगेच ऑफिसला ये, नवीन प्रोजेक्ट इज ऑन. ओके, आलेच आलेच. देवा ऑफिस. फोन घ्यायला इतका वेळ का लागतो तुला? अहो मॅडम, गाडी कडेला घेत होतो. लवकर ये, आजपासून ऑफिस आहे. ओके ओके, येतोय मी 5-5 मिनिटात घरी येतोय. प्रणय, तू लागी बदन में ज्वाला, सैया तूने क्या कर डाला? Oh my God! लागी बदन में ज्वाला, सैया तूने क्या कर डाला? अरे पण असं अचानक? I told you what for the surprise. छूकर मेरे मन को किया. अरे फोन तरी नाही का करायचा? इशारा कळवायचं तरी. मेरे मन को किया तूने क्या इशारा? बदलाए मोहन लग प्यारा जग. ए मनीष, मला सोड. आदित्य या, नाही सोडणार. अरे आता तुला पण नाही सोडणार. आय एम अ बिग फॅट राक्षस. फोन 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 फोन. घाटे बाई, आपण ऑफिसच्या कुठल्या कोपऱ्यात आहात? अमित सॉरी, आज नाही येता येणार, उद्या येते. घाटे बाई, काय डोकं तुमचं? फार गेले. काहीही घडावे नाही पाहायचे मागे, गाठ बांधूया ना त्याची, बघ जुळतील धागे. हात हातात घेऊन चल धावत सुटूया, हात हातात घेऊन चल धावत सुटूया, कुठे विसावा घेऊया, जाऊ पल्ल्याड इथून, हो आयुष्याला त्या भेटूया. जाऊ पल्ल्याड इथून, हो आयुष्याला त्या भेटूया. कॉफी केलीस का ग सुमती? अगं दे ना मला पण. काय रे, अगदी आदित्यासारखा करतोयस. सोडलंस त्याला शाळेत? हो सोडलं ना. सॉलिड पोर गाय. काय ग सुमती, त्याला आई वडिलांची आठवण येत नसे? आई वडील, त्याचे मित्र, कुणाचीच आठवण येत नसे? काही बोलतच नाही. टफ बॉय. या, आय नो. बर सुमती, परवाचा फ्लाईट आहे माझा, 20 दिवस युकेला जाणार, त्यानंतर कुठेतरी एका ठिकाणी कायमचं राहायचंय. माझं झालं यार काम काम काम. उरलेलं आयुष्य आता एका ठिकाणी आनंदानं घालवायचंय. तुमचं काय प्लॅनिंग आहे? मला खरं अजून काही कळत नाहीये. आपल्या दोघांची कामं वेगळी, दिशा वेगळ्या, कुणी सोडायचं काय सोडायचं सगळाच प्रश्न आहे.
हो पण त्याआधी मॅडम तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला आमच्याशी लग्न करायचं आहे की नाही. मागच्या वेळी तुला विचारलं होतं तेव्हा म्हणाली होतीस 2 वर्ष थांब. 16 वर्ष संपलंय मॅडम, आणखी थांबायचं. तुला काय वाटतं? मी ते गुडघ्याला का मंडोळ्या वगैरे काय म्हणता का तुम्ही? बाशिंग म्हणतात त्याला. हा ते बांधून तयार आहे. मी आदित्यचा विचार करते, आपण त्याला दत्तक घेऊ. पण आधी काय करायचं ठरव ना. 1 वर्ष खरंच थांबायचं का? थांबू शकशील तू? म्हणजे खूप अस्वस्थ वाटतेस. म्हणजे आपण एवढं सगळं प्लॅनिंग करून सुद्धा अजूनही अस्वस्थच वाटतेस. सध्या सगळं ठीक आहे, पण आदित्यचं काय करायचं? हे बघ सुमती, एका मुलाची, एका आयुष्याची काही काळापुरती रिस्पॉन्सिबिलिटी घेणं आणि आयुष्यभरासाठी घेणं खूप फरक आहे त्यात. मी तयार आहे त्यासाठी. सुमती, आधी आपण एकमेकाच्या आयुष्याची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करू, लग्न करू, पुढचं आयुष्य सुरू करू. अगं खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये, खूप ॲडजस्टमेंट्स असतात, अप्स अँड डाऊन्स असतात. अगं आधी त्याची जबाबदारी घेतली आणि नंतर आपण ती पेलू शकलो नाही तर आदित्यलाही खूप त्रास होईल. असं काहीही होणार नाही. ओपन युअर माइंड सुमती, खूप लिगॅलिटीज आहे त्याच्यामध्ये. अडॉप्शन करणार कोण? आणि उद्या त्याच्या घरच्यांनी तुझ्यावर आरोप केला तर काय करायचं? तू उगाच भाव करतोयस हा? कॉट बॉटम नाही, मी सध्या आधी आपण आपल्या आयुष्याचा निर्णय घेऊ आणि मग त्याच्या. इट्स ऑलवेज अबाउट यू. मी भारतात येणार नाही, मी जबाबदारी घेणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. तू समजतोस कोण स्वतःला? उगाच वाटेल ते बोलू नकोस सुमती. अगं आधी त्याला वाऱ्यावर सोडायचं असं म्हणत नाहीये मी. मी निदान विचार तरी करतो, तू तोही करत नाहीस. तू काय विचार करतोयस रे? एका मुलाची जबाबदारी नाही घेऊ शकत? त्या दिवशी माझ्यामुळे अंजू आणि एवढा छोटा मुलगा काय करेल, कुठे जाईल? जबाबदारी घ्यायला चालू आहे सुमती, तुझं मन राखण्याची, तुला सुखात ठेवण्याची, आजचं काहीही न राखता तुला भरभरून देण्याची जबाबदारी. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे, तुलाही तसं वाटतं की नाही? माझ्यावर तुझं खूप प्रेम आहे असं गेली कित्येक वर्ष म्हणतीयेस तू, पण आजचं राखूनच वागते. आज आदित्यवर प्रेम आहे असं म्हणतीयेस, पण उद्या हेच प्रेम तुला ओझं वाटायला लागलं तर काय करशील? लग्नाचा निर्णय घेणं आणि तो यशस्वी कर ही जबाबदारी आधी पार पाड आणि मग दुसरी. म्हणूनच मी थांबले होते. भावनेच्या भरात लग्नाचा निर्णय घेतला नाही, बरं झालं. काय बोलतीये सुमती तू? योग्य तेच बोलतीये. तुझ्या डोक्यात हेच असेल ना कि मी माझी कामं, माझी माणसं, माझं करिअर, माझं घर सगळं सोडून तुझ्याकडे यावं. सुमती मी असं काहीही बोललेलो नाहीये. मग म्हण, सगळं तुझ्या मनासारखं पाहिजे. तो मुलगा नको, हा देश नको, माझ्या करिअरची जबाबदारी नको. तुझ्यात आणि त्या अंजाच्या सासूत काही फरक नाही, फक्त भाषा वेगळी. सुमती प्लीज शट अप. मी यातलं काहीही सोडणार नाही. अगं मी तुला काहीही सोडायला सांगत नाहीये सुमती. बघ सुमती, माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे हे वेगळ्या शब्दात तुला सांगायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. तू कायम आनंदात राहावीस असंच मला मनापासून वाटत. सुमती, लग्नाचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा 2 वर्ष थांबावं असं तुला वाटत. आदित्यचाही निर्णय तेवढाच महत्वाचा आहे, मग तो घेण्यासाठी आणखी काही काळ द्यायला हवा असं तुला वाटत नाही? आश्चर्य आहे सुमती,
सुमती, एका मुलाचे आई वडील म्हणून जर जबाबदारी घ्यायची असेल ना, तर ती पार पाडायची खात्री असेल तरच तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं। असं वाटतं ना, असं वाटतं ना तुला? मग आदित्य माझ्या बरोबर राहिला तरच मी आनंदात राहीन, हे नक्की। तुला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं। तुला एक साधा प्रश्न विचारला होता, त्याचंही तू उत्तर नाही दिलंस। सुमधी, आदित्यची आयुष्यभरासाठी जबाबदारी घेऊ शकशील की नाही याचा शांतपणे विचार कर। नाही तू तुझा अस्वस्थपणा मी समजू शकतो, पण आयुष्यात एकदा तरी कसलीही कॅल्क्युलेशन्स न करता, कोणतंही गणित न मांडता निर्णय घेऊन बघ। हा पळपुटेपणा तुम्हाला छान जमतो हं, तो विकी तसाच। मी सुद्धा शाश्वती सारखंच करायला पाहिजे। प्रेझेंटेशनला फक्त 10 दिवस राहिलेत। दिस टाइम नोबडी स्क्रूज अप, ओके? लाइफ इज अबाउट फोकस पीपल, सो फोकस। यस मॅम। डबल क्रॉस चेक करा, व्यवस्थित सगळं नीट ह्या वेळेला व्हायला पाहिजे। फाईन? यस मॅम। गुड, ओके, थँक्यू मॅम। थँक्यू मॅम। हॅलो, सुमती बोलतीये। नमस्कार, मी राजन बोलतोय। कोण राजन? राजन देशमुख। आपण याआधी कधी भेटलो होतो? नाही, मी आदित्यचा बाबा। मॅडम, मला तुम्हाला भेटायचंय। हे बघा, तुम्ही जर पुन्हा मला फोन केलात ना तर मी सरळ पोलिसात जाईन। सुमा, प्रणय काय कुठे गेला? यू हॅव वन न्यू मेसेजेस। सुमती, तुझ्याशी समोरासमोर बोलून निघायचं होतं, पण मला ते काही खरं वाटेना। आता माझा जो काही निर्णय असेल तो मी घेईन। उद्या रात्रीचं फ्लाईट आहे, मी नेहमीच्याच हॉटेल। सुमाऊ, बाबा आला, बाबा आला। ये आदित्य, आज जा। आदित्य, आधी आज जा। मावशी काय सांगते ते ऐक। आय एम सॉरी। तुम्ही इथून जा। तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर। तुम्ही प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून तरी घ्या। तुम्ही माझ्या मुलाला सांभाळत खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर, पण हे सगळं जेव्हा घडत होतं ना तेव्हा मी नेमका आजारी होतो। त्या काळामध्ये काय घडतंय, काय चाललंय नेमकं, मला काही काही कळतच नव्हतं मला। पण आता काही दिवसांपूर्वी सावरलोय मी, आणि पुढचा अटॅक येईपर्यंत नॉर्मल आहे। नेहमीप्रमाणे अंजूला भेटायला गेलो, शेजाऱ्यांनी सगळं सांगितलं, काही कळेच ना मला। मला ना मॅडम काही कळेच ना। या आजाराने मला संपून टाकले हो। माझी अंजू गेली, आता आदित्य तुमच्याकडे। शाप आहे मला, हा शाप आहे मला।
सांगा ना मी काय करू, काय करू मी? नाही पण मी आता बरा आहे, व्यवस्थित आहे, आणि मी व्यवस्थित आहे तोपर्यंतच मला माझ्या मुलाच्या आयुष्याची, त्याच्या भविष्याची सगळी सोय करायची, त्याच्या शिक्षणाची. आताच घर विकलं त्यामुळे बराच पैसा आहे माझ्याकडं. आधी त्याला एखाद्या चांगल्या बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवायचा विचार करतोय मी. त्याच्या नावावर बँकेमध्ये बोर्डिंग स्कूल. तुमचं डोकं फिरलंय? एक प्रश्न विचारू तुम्हाला. आदित्याची जबाबदारी घ्या आयुष्यभरासाठी, घ्या. नाही तुम्हाला माझ्यावरती ओरडण्याचा पूर्ण हक्क आहे, पण माझ्या तुम्ही इथून जा. बाबा मी पण येणार तुझ्या बरोबर. आदित्य तू आधी आज जा. नाही मी बाबूबरोबर जाणार आहे. तू माझ्या बरोबर दे. ओके 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 ओके. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, एक काम करूया आपण. तुला यायचं ना माझ्या बरोबर? आता तू इथेच थांब. ओके 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 ओके. मी एक काम करतो, आता घेऊन जातो, पण मी उद्या सकाळी आणून सोडेन याला. ओके. नाही सोडणार मी याला. आय एम सॉरी, माझा मुलगा होतो. नाही म्हणजे तुम्ही ये तो कोई बात नहीं हुई. आपने उसे ऐसे जाने कैसे दिया? और अब ये मतलब ये सामान पण द्यायचं म्हणजे झालंच. मॅडम ऐका, मी पोलिसांना घेऊन जातो, नाही तो और भी तारीख आहे आपल्या पास. तुम्ही सोडायचंच नाही त्याला. काय करायचं ते करून घे म्हणा, देख लेंगे. बालम तो बाप आहे त्याचा. मी कोण त्याची? सामान पोचव आणि सगळं ठीक आहे ना बघ. उशीर येईल मॅडम. विकी येईल मला न्यायला. ठीक आहे मॅडम. आदित्य त्याच्या बाबाकडे जाऊन 10 दिवस झाले. फोन वगैरे करतो मध्ये मध्ये, पण जास्त बोलणं होत नाही. कामाचा एवढा प्रचंड लोड आहे ना. घरी पण येऊन गेला मध्ये, पण मी नव्हते. ते जाऊ दे विकी, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे, प्लीज. सगळं खूप विचित्र होऊन बसलंय. मी फोन केले तर फोन उचलत नाही, मेसेजेस केले तर रिप्लाय नाही. मी कन्व्हिन्स तरी कसं करणार आहे?
प्रणय सारखं रॅशनल थिंकिंग करू नाही, काही गोष्टींचा अर्थच मला समजत नाही. तो पुन्हा दिसेल, भेटेल असं नाही वाटत. सुमती स्वतःला कामात पडवून घ्यायच. खूप खोल दिवस रात्र तारखा कशाचाच पत्ता लागता कामा नये. जस्ट किल युअरसेल्फ इन वर्क. ग्रँड होरायझन विल बी आय मीन ग्रँड होरायझन. मॅम 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 इट विल बी. एक मिनिट मित्रांनो, तुम्ही जरा 5 मिनिट बाहेर थांबा, मी तुम्हाला बोलवतो. ओके ओके थँक्यू. आपण खुर्ची घ्या आणि जरा इथे बसा. अमित, मी इतके दिवस त्याचं केलं त्याचं काहीच नाही. बाप दिसला गेला, आता कोणीच नाही. प्रणय सुद्धा. माझा मुलगा लहान होता बरं का, कंपनी नवीन होती, माझी कंपनी नवीन होती, कामाचा प्रचंड लोड. कामाचा लोड म्हणजे तुला माहिती आहे, मीटिंग्स कॉन्फरन्सेस. आयुष्याला प्रचंड वेग मिळाला होता. हो एक दिवस काय झालं, मिहीरला, मिहीर म्हणजे माझा मुलगा, तर या मिहीरला घेऊन मी बागेत गेलो. बागेत गेलो तरी डोक्यात ऑफिस. अचानक आरडाओरडा झाला आणि मी समोर बघितलं, समोर माझा मिहीर निश्चित पडला होता. पुढचे 2-3 महिने तो हॉस्पिटलमध्ये होता. मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये रोज. माझी सगळी कामं मागे पडली होती, हे एकच माझ्या मिहीरला मी वाचवणार. रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन नियतीशी भांडून मृत्यूशी झगडून मी माझ्या मिहीरला परत आणणार. काय माहिती का सुमती, ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही ना, ते गमवायचं नाही. आणि जर गमवलं तर त्याला खेचून परत आणायचं. हल्ली काय झालंय, आपण नुसतं पळतो. नाही का, कशासाठी पळतो, कुणासाठी पळतो, कुठे पळतो, कोणाचा काही पत्ता नसतो. पण मला हॉस्पिटलचा दणका बसला ना, तेव्हा मला विचार करायला वेळ मिळाला. हा मग का, कशासाठी, कोणासाठी, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळाली. थांबायचं कुठं हेही मला कळलं, थांबायचं कधी हेही मला कळलं. हा सुमती, मला असं वाटलं की तू सध्या अशाच एखाद्या फेज मधून जात असावीस, जात आहेस. आणि तू थोडासा विचार केलास ना, तर मला असं वाटतं की तू ह्याच्यातून मार्ग काढू शकशील. वाटत नाही, मला खात्री आहे की तू ह्याच्यातून निश्चितपणे मार्ग काढू शकशील. लाईफ इज परफेक्ट विकी, आपण त्याची वाट लावतो. जे समोर आहे ते बघायचं नाही, जे करतोय ते बेभानपणे करायचं नाही. हे पाहिजे ते पाहिजे नुसती वकवक. जगण्याच्या छोट्या छोट्या आनंदांना आपण मनापासून कधी सामोरेच जात नाही. आपण भरभरून कधी काही कोणाला देत नाही, त्यामुळे आपल्याला भरभरून काही मिळतही नाही. आपल्या हातात प्रचंड ताकद आहे यु नो विकी, गोष्टी घडवण्याची तसंच बिघडवण्याची सुद्धा. सगळं काही आपल्यावर असतं. आपण ठरवलं तर गोष्टी होतात, नाहीतर नाही होत. मला प्रणय हवा असेल तर मला निर्णय घ्यावा लागेल, कृती करावी लागेल. तुला शाश्वती हवी असेल तर तुला हालचाल करावी लागेल. कम ऑन सुमती, मी करतोच आहे. तीच माझ्याशी. तीच माझ्याशी काय विकी, तीच माझ्याशी काय. हा
तू तिला समजवण्यासाठी तिला भेटायला चाललायस? नो, तिला पूर्णपणे स्वीकारण्यासाठी तिला सामोरं जा ना. कम ऑन. ओ या, आय होप एव्हरीथिंग गोज फाईन. होईल सगळं ठीक, वेळ आली की बघू. अशाने काहीही होत नसतं विकी, सगळं काही आपल्या हातात असतं. आपण ठरवलं तरच ती वेळ येते, आणि त्याच वेळेला निर्णय घेतला नाही तर आयुष्य निघून जातं. पण हाती काहीच लागत नाही. ऋतू आलेही गेलेही तरी मनी एक बाही, ऋतू आलेही गेलेही तरी मनी एक बाही. दूर आहे सतरी आता पार काळ नाही. दिया तुरा तुरा जरी बाकी आहे काही, कितीया तुरा तुरा जरी बाकी आहे काही. तुझ्या माझ्या तले अंतर हे बघ थोडेसेच राही, बघ थोडेसेच राही. शाश्वती शाश्वती. एक मिनिट, तुम्ही जरा माझ्याबरोबर या ना. एक मिनिट, लवकर, कम ऑन लवकर. काकू एक मिनिट लवकर आहे ना, प्लीज एक मिनिट पटकन. मी एक दोन तीन म्हणेन, त्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून शाश्वती अशी हाक मारायची. ओके काकू लवकर, 1 2 3 शाश्वती. ऐकू येतय? हो. माझ्याशी लग्न करशील? हॅलो. हा अमित बोल. हो मला माहिती आहे, आज प्रेझेंटेशन आहे. मी इथे ऑफिसमध्ये नीरूच्या समोर आहे. ओके फाईन. गुड मॉर्निंग सुमती. गुड मॉर्निंग नीरू. हॅलो. ओ आदित्य कसा आहेस? मी ना बाबा बरोबर नवीन शाळेत जाणार आहे पाचगणीला. कधी जाणार आहेस? ते मी तुला भेटल्यावर सांगतो. आणि आणि ऐक ना. अरे वा मॅम. मॅम सगळे थांबलेत, जायचं? मॅम हे दोन्ही ड्राफ्ट तयार झालेत, जायचं? अरे मी माणूस आहे का मशीन? हे घे आणि जा पुढे. आले मी, चला. हॅलो हॅलो. आदित्य. हॅलो सुमाऊ, कुठे आहे? कॉन्फरन्स हॉल मध्ये आहे, मीटिंग चालू आहे. बाबा मला पण जायचंय. आम्ही इथे बसलो तर चालेल? हो चालेल ना. थँक्स. ये. बाबा हे सुमावला देऊन येऊ? नाही, ती बाहेर आली ना की नंतर आपण देऊया. बस
सो एनी क्वेश्चन्स, क्वेरीज, सजेशन्स, थॉट्स, एव्हरीथिंग इज वेलकम. And compliments? Definitely. Aditya! Excuse me, मला कागद आणि पेन मिळेल का? कागद रेघा नसायला चालेल? हो. एनव्हलप पण देऊ? हो. पेन. थँक्स. सुमाऊ. अरे, नंबर ऑफ एस्केलेटर सुमती. सुमती या 96. सर्व्हिस लिफ्टची संख्या वाढेल. सेफ्टी नॉर्म्स जरा कडक होत आहेत. अमेंडमेंट्स पुढच्या आठवड्यात आल्या की मग नक्की कळेल. आय एम फाईन विथ इट. विकी, तुला काय बोलायचंय? येस सर. लग्न ठरलं की असं होतं. बाबा चला. पण सुमव नाही, तिला वेळ लागणार आहे. उद्या परवा तुला येऊन भेटेल. निघूया. चला. हे लेटर आणि हे सुमती मॅडमना द्या प्लीज. ठीक आहे. पेन? माझं पेन. पेन? ओ सॉरी. पेन. थँक्स. चला. नीरू. अगं अगं, आत्ताच ते दोघं जण गेले. हे मग तुझ्यासाठी काय दिले? त्यानं थांबवलं नाहीस? ओके, थँक्स. वेलकम. बोर्डिंग स्कूलच्या फॉर्मवर तुमचंच नाव लिहिलं. गार्डियन कधीही भेटू शकता. थँक्स फॉर एव्हरीथिंग राजा. बोर्डिंग स्कूलचा ॲड्रेस सोबत दिला. सोबत मी सरांना सोडून आलोय. ओके, तू इथे काय करतेस? ए अगं, कॉन्फरन्स मध्ये जा. तुला काय झालं? काही नाही. अरे आदित्य, आदित्य. Congrats, ma'am. Thanks. We have done it. Yeah. Thank you. Congratulations, Ghate bhai. Thank you so much. Congrats, sir. नाही खरं म्हणजे माझं कौतुक करायचं काही कारण नाही. सगळं काम हिने केलेलं आहे आणि म्हणूनच हिप हिप हुर्राय. थ्री चीयर्स फॉर घाटे बाई. हिप हिप हुर्राय. हिप हिप हुर्राय. हिप हिप हुर्राय. घाटे घाटे घाटे. एक मिनिट, एक मिनिट. मला घाटे म्हणू नका. ओके, तिला काय म्हणायचं नाही. घाटे घाटे घाटे. ओके ओके, म्हणा घाटे म्हणा. आता नाही म्हणणार. काय हे कबरे. सुमती. हाय. तडा. ओ माय गॉड. ओ माय गॉड. कॉंग्रेट्स विकी. थँक्स फायनली. बोला काय घेणार. तू एवढी फॉर्मल का वागतीयस? अगं फॉर्मल कसलं आलंय. बरं हे काय, तू पेपर्स टाकलेस आणि मला माहित पण नाही. काय सुमती, तू रिझाइन केलंस? अगं ग्रँड होरायझनचा प्रोजेक्ट तुझ्या भरोशावर दिलं होतं मी. आता कोण बघणार त्याच्याकडे? मला सर काय म्हणाले माहितीये, प्रॉब्लेम काय तो बघ, सोडवायला मदत कर, पण घाटे बाई पाहिजे. अरे हो, अजून नोटीस पिरियड आहे आणि हे काम मार्गी लावूनच मी जाणार आहे. पण आता त्याही पेक्षा काही महत्वाच्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, पुढच्या आठवड्यात लंडनला जाणार. प्रणय समोर उभी राहणार आणि त्याला सांगणार मी आलीये. आता तूच काय ते ठरव. मस्तच की. विकी, तुला मी म्हणाले नव्हते, गोष्टी आपण घडवायला लागतात.
आपण ठरवतो करतो तसंच होतं आणि तसंच होतं. मला पटलंय ते. अरे प्रणय. मे कम इन. अरे ये ना ये असं काय. मी लग्न करतो. मी सुमतीच्या ऑफिसवर गेलो होतो, तिथे समजलं सुमती रजेवर आहे. छोटासाच कार्यक्रम आहे, जवळची 20-25 माणसं असतील. तुम्ही इथेच भेटला ते बरं झालं. दिस इज फॉर यू. सुमती. वेल कॉंग्रॅट्स. थँक्स. प्रणय वेद सुमती. सुमती. प्रणय वेद सुमती. माय गॉड, दॅट्स न्यूज. माय गॉड, न्यूज कम. एक मिनिट. उभीलो रानी लडा लाव जगण्याला जाधर खूप पसरा सटून जाता होता क्षण क्षण तो भरारा मन पाखरू होऊन झेप आकाशी घेऊया मन पाखरू होऊन झेप आकाशी घेऊया कुठे विसावा घेऊया जाऊ पल्ल्याड इथून हो आयुष्याला त्या भेटूया जाऊ पल्ल्याड इथून हो आयुष्याला त्या भेटूया. मैडम मंगलसूत्र के साथ ये पहनी है सब कुछ ठीक हो जाएगा. अरे सर आप भी लीजिए. 15 दिवसांनंतर फोन करतो का? 1 तारखेला फोन करू? बालम सोमवारी ऑफिस आहे आणि उद्या काही काम आहेत, कळलं? सर 15 दिवसांनी फोन करतो ना. त्यांना काय विचारतोयस? ए बालम जा ना आता, प्लीज जा. माळ गळ्यात घाला. घातली. ओके खुश. हॅपी मॅरेज लाईफ सर. बालम इकडे माझ्यासाठी प्रार्थना ही कर. इथून आता वळून सरळ जा, ती गाडी पार्किंग मध्ये लाव आणि मागे कुठेही न वळता निघून जा. सर पण ती बॅग मी नेणार. निघा आता बळा. आणि उद्या नाही आलास तर यू आर आउट. चला मॅडम. चला. कशाला लक्ष देतेस त्याच्याकडे? तो कसा तो ऐकतोस माळा. लॉलार लार ला लॉलार ला लॉलार लार ला यस लॉलार ला लॉलार लार ला लॉलार ला. सुमती आता एक महिनाभर सुट्टी. यस महिनाभर एकमेकावर खूप प्रेम करायचं. प्रेम करून झालं ना की मग आपण बोर हो. मग बोर की म्हणजे बोर होऊन कंटाळा आला ना की मग भांडण करू. मग भांडणानंतर परत भांडणं झाली ना की मग ना मग भांडण भांडणानंतर परत भांडण भांडणच करत राहूया. मी बालम आहे ना, त्याला अक्कल नाही. हा मी बघते. बालम बालम. सुमा अरे 20 दिवस सुट्टी आहे. दिस इज नॉट डन सुमती. अगं त्याला सांग ना आपलं लग्न झालंय. अरे हो मी सांगते त्याला. कसा आहेस रे तू? पण ना अगदी त्याच्यासारखंच वागतोय. अगं पण त्याला त्याचं वय काय, तुझं वय काय? अगं हो पण त्याला काहीतरी करू नको आणि तू शांत हो जरा. पण त्याला काही कळायला हवं की नाही काय काय करतो? अरे लहान आहे तो. अरे काकाजी वगैरे चाकत. माझ्या बॅगला हात नको लावतो. माझ्या बॅगला हात नको लावू. काकाजी बॅग ढकलू. तुला देऊ का ढकलू? अरे असं काय करतोय? त्याला सांग चार. अरे किती लहान आहे अजून तो. काय करत नाही राहणार. अरे प्लीज कम ऑन. तो माझ्या रूम मध्ये गेलाय. अरे पण या जागेचा मालक मी आहे. गॉड. अरे पण सेव मी फ्रॉम दिस मॅन. तू शपडला. मी सिद्धूला दाखवून येतो. अरे ए ए ए ए ए आदित्य तुझे अगं तो माझा पाऊच घेऊन पळाला. त्या त्या पाऊच मध्ये ते शेविंग कटच आहे ना, जाऊ दे की. तुला काय सांगत बसतो मी. ए आदित्य
जाऊ नकोस खडमडशी. गार्डन मध्ये गेले असेल तर बघूया. तू कशाला आलीस इथे? कशाला आलीस म्हणजे? पण घराच्या किल्ल्या? अरे देवा, त्या घरातच राहिल्या की? मला वाटतं हे सगळं तुम्ही ठरवून केलेलं आहे.